नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण या फॉर्म भरत असताना रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं, रजिस्ट्रेशन करते वेळी कोणकोणती कागदपत्रे लागणार ही सर्व माहिती आपण बघितली. आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पूर्ण फॉर्म कसा भरायचा आपण ते बघणार आहोत. प्रथमतः तुम्ही रजिस्ट्रेशन ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला दिलेली आहे, तिथून तुम्ही ओपन करू शकता. ओपन झाल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीनं त्याचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. इथं तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर तुमच्या मेल आय डीला किंवा तुमच्या जो काही मोबाईल नंबर टाकला होता त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला युजर आय डी पासवर्ड येईल. युजर आय डी पासवर्ड आल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे इथं तुमचा युजर आय डी पासवर्ड टाकून आणि खाली कॅप्चा टाकून इथं तुमचा जो काही नोंदणी क्रमांक किंवा लॉग इन आय डी तुम्हाला प्राप्त झालेला आहे तो प्राप्त झालेला लॉग इन आय डी तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि खाली पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि दिसत असलेला जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा तुम्हाला इथं टाकायचा आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमच्या समोर एक नवीन विंडो अशा पद्धतीनं ओपन होईल. इथं तुम्हाला पर्सनल डिटेल पहिल्यांदा भरायचे आहेत. पर्सनल डिटेल भरत असताना प्रथम तुमची जी काही ज्या पदासाठी तुम्ही निवड करणार म्हणजे जे पद पदासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करणार आहे ते इथून तुम्ही तुमचं पद निवडायचं आहे. त्याच्यानंतर त्याचा पद निवडून झाल्यानंतर पदाचा सांकेतांक क्रमांक ऑटोमॅटिकली तिथं पडेल. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर उमेदवाराचे वैयक्तिक तपशील जसं की नोंदणी क्रमांक असेल, उमेदवाराचे पहिले नाव असेल, मधले नाव असेल, आडनाव असेल, जन्मतारीख असेल, मेल लिंग असेल मेल, त्यानंतर आपले नाव कधी बदलले आहे का येस किंवा नो असेल. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. तुमच्या वैवाहिक स्थिती तुम्हाला इथून निवडायची आहे. मॅरिड अनमॅरिड जी काही असेल ती तुम्हाला निवडायची आहे. तुमच्या वडिलांचं नाव, तुमच्या आईचं नाव, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, तुमचा मेल आय डी, त्याच्यानंतर पर्यायी मोबाईल क्रमांक जर टाकला असेल तर तुम्हाला इथं दाखवला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला दहावीचा जो काही परीक्षा क्रमांक आहे तो परीक्षा क्रमांक तुम्हाला इथं दिसेल. तुमची दहावी कधी झाली, त्याच्यानंतर परीक्षा केंद्र रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला परीक्षा केंद्र निवडायचं आहे, ते परीक्षा केंद्राची यादी तुम्हाला इथं दिसेल. त्याच्यानंतर उमेदवाराचा अधिवासाचा तपशील हे मित्रांनो मी मागील व्हिडिओमध्ये देखील दाखवलेलं आहे, पण आता इथून पुढची आपण माहिती बघणार आहोत. उमेदवाराचा तपशील, राष्ट्रीयत्व, तुमचं जे काही इंडियन असेल इंडियन तर ऑदर असेल तर ऑदर, त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का, असल्यास येस म्हणायचं आहे अन्यथा नो म्हणायचं आहे. तिथून तुमची कॅटेगरी जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्ही इथून निवडायची आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी डिटेल्समध्ये सर्टिफिकेट डिटेल्समध्ये तुम्हाला यायचं आहे. इथून तुम्ही जी तुमची जात निवडलेली आहे त्या जातीचा प्रमाणपत्र जारी करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे, ऑथॉरिटी कोणाला दिली आहे, तर सब डिव्हिजन ऑफिसर असतं, त्याचबरोबर मॅजिस्ट्रेट असतं किंवा तहसीलदार असतं, जे काय असेल तुमच्या प्रमाणपत्रावर ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्याचबरोबर तुमचं जात प्रमाणपत्र जे जारी केल्याची तारीख तुम्हाला इथं निवडायची आहे. इथं निवडत असताना महिना आणि वर्ष फक्त येतं. त्याच्यानंतर तुमचं जात प्रमाणपत्र जो काही अनुक्रमांक असेल तो अनुक्रमांक तुम्हाला इथं, सिरियल नंबर जो काय आहे तो सिरियल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर डोमेसियल सर्टिफिकेट म्हणजे आदिवास प्रमाणपत्राचा तपशील तुम्हाला इथं द्यायचा आहे. जसे की मगाशी मी सांगितलं जात प्रमाणपत्र, तसंच डोमेसियल आदिवास प्रमाणपत्र जे आहे ते कुठल्या अधिकाऱ्याने सक्षम अधिकाऱ्याने प्राधिकरण केलेलं आहे त्याचं नाव येणार आहे. म्हणजे तहसीलदार असेल, मॅजिस्ट्रेट असेल किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर असेल, जे काय असेल तुमच्या प्रमाणपत्रावर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याचबरोबर आदिवास प्रमाणपत्र जारी केल्याचा तारीख तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं डोमेसियल सर्टिफिकेटचा जो काही सिरियल नंबर आहे किंवा अनुक्रमांक आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर ओळखीची खूण जर संबंधित असेल तुमची तर ओळखीची खूण तुम्हाला इथं टाकायचं आहे. जसं की मानेवर तीळ, तोंडावर तीळ किंवा अन्य कुठं काही तीळ असेल तुम्हाला ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. आपल्याकडं जर पॅन कार्ड असेल तर येस म्हणायचं आहे अन्यथा नो म्हणायचं आहे. नो म्हणलं तर तुम्हाला पुढे माहिती भरावी लागणार नाही, येस म्हणलं तर तुम्हाला अशा प्रकारची माहिती तुम्हाला दिसेल. जसं की तुमचं इथं पॅन कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे, त्याच्यानंतर पॅन कार्डवरलं जसं काय नाव आहे तसंच न चुकता व्यवस्थित तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर येस म्हणायचं आहे अन्यथा नो म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असेल तर येस म्हणायचं आहे अन्यथा नो म्हणायचं आहे. येस म्हणाल तर तुम्हाला मतदार यादीतला जो काही मतदार आयडीचा क्रमांक आहे तो क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्याचबरोबर मतदार यादीवर जसं काही नाव आहे तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे. तुमच्याकडे जर पासपोर्ट आहे असल्यास येस म्हणायचं आहे अन्यथा नो म्हणायचं आहे. आणि सर्व ही माहिती भरून झाल्यानंतर मित्रांनो खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी स्वेच्छेने माझा ओळखीचा पुरावा सादर करत आहे हा जो काही बॉक्स आहे या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने निळ्या रंगात तुम्हाला तो बॉक्स दिसेल आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली असा तुम्हाला मेसेज दाखवेल. इथं ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर ऍडिशनल डिटेलमध्ये तुम्हाला यायचं आहे. ऍडिशनल डिटेलमध्ये मित्रांनो माहिती भरत असताना जरा काळजीपूर्वक माहिती भरायची आहे. इथं भरपूर प्रश्न विचारले आहेत. तुम्ही जर
माजी सैनिक असाल तर येस म्हणायचं आहे, अन्यथा नो म्हणायचं आहे. माजी सैनिक म्हणजे तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती किंवा तुम्ही स्वतः जर माजी सैनिक असाल तर येस म्हणायचं आहे, अन्यथा नो म्हणायचं. स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य असेल तर तुम्ही म्हणजे तुमचे वडील किंवा तुमचे आजोबा पणजोबा जर स्वातंत्र्य सैनिक असेल तर इथं येस म्हणायचं आहे, अन्यथा नो म्हणायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही खेळाडू असेल, आपण जर क्रिकेटपटू आहात, कोणताही खेळ असेल तुमच्याकडे, जर तुम्ही त्यात प्रावीण्य मिळवलं असेल, अन्यथा किंवा खेळाडू असेल तर येस किंवा अन्यथा नो म्हणायचं आहे. त्याचबरोबर आपण प्रकल्पग्रस्त आहात का, प्रकल्पग्रस्त असाल तर येस म्हणायचं आहे, अन्यथा नो म्हणायचं आहे. आपण भूकंपग्रस्त आहात का, भूकंपग्रस्त असाल तर येस म्हणायचं, अन्यथा नो म्हणायचं. भूकंपग्रस्त असाल किंवा प्रकल्पग्रस्त असाल तर त्याचा वैयक्तिक दाखला तुम्ही काढलेला असलं पाहिजे. त्याचबरोबर आपण पदवीधारक अंशकालीन उमेदवार आहात का, असल्यास येस म्हणायचं आहे, अन्यथा नो म्हणायचं आहे. तुम्ही जर अनाथ असेल तर येस म्हणायचं आहे, अन्यथा नो म्हणायचं आहे. आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहात का, दुर्बल घटक असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. नुसतंच आहे असं येस किंवा येस म्हणायचं नाही. त्याच्यानंतर आपल्याविरुद्ध कोणतीही FIR किंवा फौजदारी खटला नोंदवलेला गेलेला आहे का, असल्यास हो म्हणायचं, अन्यथा नो म्हणायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचं, खाल्यानंतर इथं आपल्याला कधी कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अटक ताब्यात घेण्यात आली आहे का, असल्यास येस म्हणायचं, अन्यथा नो म्हणायचं आहे. आपल्यावर फौजदारी खटला चालू आहे का आणि आपण दोषी आहे का, येस किंवा अन्यथा नो म्हणायचं आहे. त्याचबरोबर जे काही CRPC सुरक्षिततेची कार्यवाही अंतर्गत शांतता व चांगली वागणूक ठेवण्यासाठी आपणास कोणतीही बॉन्ड अंमलात आणावे लागले आहे का, आणावे लागले असेल तर येस म्हणायचं आहे, अन्यथा नो म्हणायचं आहे. तर मित्रांनो, बरीचशी माहिती तुमची इथं नोच येणार आहे, त्यामुळं माहिती भरत असताना सगळीकडे नो म्हणायचं आहे. आपल्या कधीही शाळा कॉलेज विद्यापीठाकडून कोणत्याही अन्यायकारक कोणत्याही बदल्याबाबत कारवाई केली आहे का, अन्यथा येस म्हणायचं आहे, अन्यथा नो म्हणायचं आहे. भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये आपल्यावर फौजदारी कारवाई होत आहे का, असल्यास येस म्हणायचं आहे, अन्यथा नो म्हणायचं आहे. आपल्याविरुद्ध विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी प्रलंबित आहे का, असल्यास येस म्हणायचं आहे, अन्यथा नो म्हणायचं आहे. आपणास यापूर्वी कोणत्याही परीक्षेसाठी प्रतिबंधित केले आहे का, असल्यास येस म्हणायचं आहे, अन्यथा नो म्हणायचं आहे. ही सर्व माहिती तुम्ही मित्रांनो नोच म्हणायची आहे. येस असेल तर तुम्ही या गोष्टीसाठी पात्र नाही. त्याचबरोबर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा डाटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला दाखवेल. इथं तुमची पत्त्याची आणि परमनंट कायमच्या पत्त्याची तुम्हाला म्हणजे पत्रव्यवहारच्या पत्त्याची आणि कायमच्या पत्त्याचं तुम्हाला इथं माहिती द्यायचं आहे. प्रथम ऍड्रेस लाईन मध्ये तुमच्या गावाचं नाव, ऍड्रेस लाईन 2 मध्ये तुम्हाला तुमच्या तालुक्याचं नाव, त्याच्यानंतर इथून तुम्ही तुमची जी काही कंट्री आहे ती कंट्री तुम्हाला निवडायची आहे. त्याच्यानंतर तुमचं जे काही स्टेट आहे, जे काही राज्य आहे ते राज्य तुम्हाला इथून निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा गावचा जो काही पिनकोड नंबर आहे तो पिनकोड नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. जर समजा पत्रव्यवहाराचा पत्ता आणि कायमचा पत्ता तुमचा सेमच असेल तर येस या बटनावर क्लिक करायचं आहे. जर समजा सेम नसेल तर तुम्ही इथं नो म्हणायचं आहे आणि खाली येऊन तुमचा कायमचा पत्ता जो काही असेल तो तुम्ही टाकायचा आहे. आता त्याच्यानंतर ही माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. जतन करा आणि पुढे जा या बटनावर काय करायचं मित्रांनो, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा डाटा भरलेला सेव्ह होईल. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला आता इथं तुमच्या क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सची माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. जसं की तुमच्या 10वीचं माहिती तर भरत असताना तुमचं 10वीचं जे काही बोर्ड आहे ते बोर्ड तुम्हाला इथून निवडायचं आहे. निवडून झाल्यानंतर खाली तुम्ही ज्या शाळेमध्ये 10वी केलेली आहे, ज्या संस्थेमध्ये 10वी केली आहे त्या संस्थेचं शाळेचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे. तुम्ही 10वीची टक्केवारी किंवा गुणांची श्रेणी कशा पद्धतीने देणार आहे, पर्सेंटेज मध्ये देणार आहे, ग्रेड मार्क्स मध्ये देणार आहे किंवा CGPA मध्ये देणार आहे. तुम्ही जर इथं पर्सेंटेज तुम्हाला कोणताही एक पर्याय तुम्हाला इथून निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुमचे मिळालेले गुण असतील, त्यानंतर तुम्हाला एकूण कितीपैकी तुम्हाला म्हणजे किती मार्कांची परीक्षा होती एकूण गुण तुम्हाला इथं लिहायचं आणि त्या पद्धतीनं तुमची इथं टक्केवारी दिसली जाईल. त्याच्यानंतर खाली यायचं 10वीची मार्कलिस्ट भरून झाल्यानंतर 12वीची मार्कलिस्ट पण तुम्हाला अशा पद्धतीनं भरायचं. इथून तुमचं जे काही 12वीचं बोर्ड होतं ते बोर्ड तुम्हाला इथून निवडायचं आहे. त्याच्यानंतर 12वी तुम्ही ज्या शाळेमध्ये केली त्या शाळेचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही गुणांची माहिती कशा प्रकारे देणार आहे, टक्केवारी देणार आहे, श्रेय ग्रेड मध्ये देणार आहे किंवा CGPA मध्ये देणार आहे त्याच्या पद्धतीने निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 12वीला मिळालेले गुण किती आहेत, त्यानंतर 12वीची एकूण मार्काची परीक्षा किती होती ती तुम्हाला गुण इथं लिहायचं आणि त्या पद्धतीने तुमची इथं टक्केवारी ऑटोमॅटिकली पडेल. त्याच्यानंतर 12वी तुमची कधी झाली ते वर्ष तुम्हाला इथून निवडायचं आहे मित्रांनो. इथून तुमचं वर्ष जे काही असेल ते वर्ष तुम्हाला इथून निवडायचं आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर खाली ग्रॅज्युएशन डिटेल्स मध्ये यायचं आहे. ग्रॅज्युएशन डिटेल मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथून तुमची जी काही डिग्री आहे ती डिग्री युनिव्हर्सिटी आहे ती जी तुम्हाला निवडायची आहे.
जे डिग्री तुम्ही ज्या संस्थेतून ज्या शाळेतून केली आहे त्या शाळा संस्थेचं किंवा महाविद्यालयाचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर उत्तीर्ण होण्याचा महिना वर्ष तुम्हाला इथून निवडायचं आहे. त्याच्यानंतर गुणांची टक्केवारी तुम्ही कोणत्या प्रकारात देत आहे, टक्केवारी ग्रेड असेल किंवा CGPS असेल ती काय असेल तुम्ही इथून निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मिळालेले गुण आणि एकूण किती मार्कांची परीक्षा ती होती त्यानंतर इथं ऑटोमॅटिकली तुमची गुणांची टक्केवारी पडली जाईल. याच्यानंतर तुम्हाला जर कोणत्याही कामाचा तुमच्या पदाच्या कामाचा अनुभव असेल तर इथं ऍड न्यू रोल इथं क्लिक करायचं आहे आणि इथं तुमची जो काही कामाचा अनुभव असेल तो कामाचा अनुभव तुम्हाला इथं भरायचा आहे. अन्यथा तुमच्याकडे जर कामाचा अनुभव नसेल नाही भरला तरी चालेल. आता मित्रांनो यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. ही माहिती भरून झाल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक मेसेज होईल, डाटा सेव्ह सक्सेसफुली. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करायचे, जसे की तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो, त्याच्यानंतर स्कॅन केलेली स्वाक्षरी तुमची निवडायची आहे, त्यानंतर तुमच्या 10वीचं मार्कलिस्ट तुम्हाला अपलोड करायचं आहे, आता 12वीचं मार्कलिस्ट अपलोड करायचं आहे, त्यानंतर तुम्ही आयडेंटिटी प्रूफ यामध्ये जी काही कागदपत्रे 1 आणि 2 तुम्ही अपलोड केलेली आहे ती तुम्हाला इथं अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर तुमचं डिग्रीचे जे काही सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमचं जातीचं प्रमाणपत्र जे काय आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर इतर कोणतेही तुम्ही डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट रिलेव्हंट डॉक्युमेंट तुम्हाला काय अपलोड करायचं असेल तर तुम्ही ते अपलोड करू शकता. आता मित्रांनो इथं तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंट जे काय अपलोड करायचं आहे त्याची साईज तुम्हाला दिलेली आहे. जसं की तुम्हाला सिग्नेचर जर अपलोड करायचं असेल तर ते 50 KB किंवा 80 KB GPG किंवा GPEG या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट जर अपलोड करायचं असेल तर त्याची मिनिमम साईज ही 100 KB ते 300 KB GPEG किंवा GPG या दोन फॉर्मॅट किंवा PDF फॉर्मॅट या फॉर्मॅटमध्येच तुम्ही ते अपलोड करू शकता. जर समजा त्याची साईज जर बरोबर असेल तरच ते डॉक्युमेंट अपलोड होऊ शकतं दिलेल्या साईजमध्ये 100 ते 300 KB, तर अन्यथा अपलोड होणार नाही. हे डॉक्युमेंट सर्व अपलोड केल्यानंतर मित्रांनो इथं अपलोड करत असताना तुम्हाला जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे त्याच्या समोर काय करायचं, क्लिक हिअर टू अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथं ड्रॉप फाईल्स ब्राउजर अपलोड या बटनावर क्लिक करायचं आणि जिथं काही तुमचं जे डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट तुम्ही तिथं जायचं आहे. गेल्यानंतर ते डॉक्युमेंट अशा पद्धतीनं तुमच्या समोर इथं व्ह्यू असा ऑप्शन दिसेल, त्या व्ह्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि तुमचं डॉक्युमेंट तुम्ही जे अपलोड केलेलं आहे ते व्यवस्थित अपलोड केले का नाही ते पाहायचं. अशा पद्धतीनं सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून आय कन्फर्म दॅट म्हणजेच मी पुष्टी करतो की माझ्या अलीकडील फोटो अपलोड केला आहे आणि भरती प्रक्रिया दरम्यान काही जुळत नसल्यास प्राधिकरणाने केलेल्या कोणत्याही कारवाईसाठी मी जबाबदार आहे. हा जो काही बॉक्स दिसतो त्या बॉक्सवर क्लिक करायचा आहे. खाली यायचं आहे. तुम्हाला जी काही फी आहे ती फी रक्कम तुम्हाला इथं दाखवली जाईल, ती फी तुम्हाला भरायची आहे. आता मित्रांनो 900 रुपये फी आहे याची. त्यानंतर पेमेंट गेटवे ऑनलाईन पद्धतीनं करणार आहे त्यामुळे इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली घोषणा डिक्लेरेशन दिलेलं आहे. डिक्लेरेशन देत असताना इथं सर्व तुम्ही टिकमार्क करायचं आहे. टिकमार्क करत असताना जो काही बॉक्स दिसतो त्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो हे पूर्ण वाचायचं आहे. वाचून झाल्यानंतरच टिकमार्क करायची आहे. डिक्लेरेशन आहे त्यामुळे ती व्यवस्थित वाचा. मी शपथ घेतो की माझी उमेदवारीसाठीची निवड कोणत्याही स्वरूपात प्रचार किंवा प्रसार केला जाणार नाही. त्याचबरोबर हे जे काही मी घोषित करतो की माझ्या विहित नमुन्यात केलेले राष्ट्रीय व शैक्षणिक पात्रता इत्यादी बाबतीत पात्रतेच्या अटी पूर्ण करतो. हे सर्व केल्यानंतर टिकमार्क खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आय अग्रीचा समोरचा जो काही बॉक्स आहे त्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट किंवा सॉरी मित्रांनो प्रिव्ह या बटनावर क्लिक करायचं. प्रिव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमच्या समोर तुमची माहिती दाखवली जाईल. ती माहिती व्यवस्थित चेक करायची आहे मित्रांनो सबमिट करण्यापूर्वी. जर समजा काही चुकलं असेल तर तुम्ही ते दुरुस्त करू शकता, पण एकदा सबमिट केल्यानंतर परत तुम्हाला दुरुस्ती करण्याचा चान्स नाही मित्रांनो. त्याच्यानंतर परत इथं क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर प्लीज कॅप्चर युअर लाईव्ह फोटोग्राफ असं म्हटलेलं आहे मित्रांनो. इथं तुमचा काय जो अलीकडच्या सध्याच्या काळातला जो काही फोटो आहे तो फोटो तुम्हाला जसा आहे तसा तुम्हाला अपलोड करायचा आहे मित्रांनो. निश्चितच यानंतर तुम्ही तुमचं पेमेंट ऑनलाईन पद्धतीनं करू शकता. आता येथील पुढची जी पेमेंटची माहिती आहे ती आपल्या युट्यूब पॉलिसीच्या विरुद्ध आहे मित्रांनो, त्यामुळे मी दाखवू शकत नाही. त्यानंतर पेमेंट तुम्ही व्यवस्थित करून अर्जाची तुम्ही तुमच्या अर्जाची प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढून झाल्यानंतर तो अर्ज पेमेंटची प्रिंट काढायची आणि तो तुमच्याकडे ठेवायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ऑनलाईन अर्ज
या भरतीसाठी भरू शकता। आता आपण अर्ज भरण्यासाठीच्या दोन विभागात आपण व्हिडिओ तयार केलेला आहे। पहिला व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही तो पाहू शकता। त्याचबरोबर सविस्तर यामधील माहिती कशा प्रकारे भरायची याचा व्हिडिओ आपण दुसरा पार्टमध्ये देखील बनवलेला आहे। निश्चितच मित्रांनो, या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।